भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची बातमी, इस्रोच्या ISRO चंद्रयान 3 चंद्रयान 3 मिशनचं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. इस्रोचं चंद्रयान 3 आज 23 ऑगस्ट रोजी 6:04 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे. भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली आहे. ऊर आनंदाने भरून आला आणि प्रत्येक जण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्यूट करत एवढंच म्हणतोय, गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा. कारण भारताच्या चंद्रयानाने चंद्राला आलिंगन दिल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यात आला. भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली, वैज्ञानिकांचं खरोखर अभिनंदन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. आज ज्या जे रशियाला जमलेलं नाही किंवा अन्य प्रगत देशांना जे जमलेलं नाही, ते दक्षिण ध्रुवावर आपलं यान लँड करणं हे गेली अनेक वर्षांची जी इच्छा होती, गेल्या वर्षीचं हे यान चांद्रयान अर्धवट मोहीम सोडावी लागली होती. यावेळी सर्व तयारीनिशी शास्त्रज्ञांनी चंद्रयान सोडलं. चंद्रावर नेहमी त्यांच्या जे त्यांनी ठरवलेलं होतं त्यानुसार ते त्या ठिकाणी लँड झालं आणि आता पुढचं जे फोटो पाठवणं आणि सगळं काम सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकेतून त्यांचं अभिनंदन केलं, त्यांनीसुद्धा छोटेखानी भाषण केलं आणि सगळ्यांचं अभिनंदन केलं. भारताची मान जगामध्ये उंचवण्यासाठी ही एक यशस्वी मोहीम हा एक महत्त्वाचा टप्पा होता. कारण नुकतंच गेल्या महिन्यात रशियाचं चंद्रयान जे आमच्या आधी आमच्या उशिरा सोडलं त्यांनी मुद्दाम आणि आमच्या आधी पोचायचं होतं, ते क्रॅश झालं, ते दुर्दैवी घटना आहे, पण त्यांचं अयशस्वी झालं आणि आमचं यशस्वी झालं हा महत्त्वाचा त्याच्यामध्ये भाग आहे. देशभरात आज जल्लोष साजरा केला जात आहे, तुम्ही त्या जल्लोषाकडे कशा पद्धतीने पाहता? देशभर गावागावातून, म्हणजे ह्यावेळेचं वैशिष्ट्य असं आहे की गावागावातून सगळीकडे आज हा दिवस लोक टीव्हीवर बघून, एक तासभर टीव्हीवर बघून ते स्वतः सगळे पाहत होते आणि त्याच्या आधी हे यशस्वी व्हावं म्हणून पूजा अर्चा सर्व धर्मीय, म्हणजे मुस्लिम समाज नमाज ह्याच्यामध्ये करत होते, शीख समाज गुरुद्वारामध्ये चर्चमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक ह्याच्यामध्ये सामील झाले होते. सगळा भारतवर्ष ह्याच्यात सामील झाला होता आणि त्यांच्या सगळ्यांच्या इच्छेने आज त्यांना एक पाठबळ मिळालं वैज्ञानिकांना. आणि निश्चितच हा आम्हीसुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी देवगडतर्फे हा जल्लोष साजरा केला, फटाके लावले, पेढे वाटले आणि असं साजरा केला. चंद्रावरती भारताचा झेंडा फडकला आणि हा साक्षात अनुभव घेण्याचा आपला जो संकल्पना सुवर्णशेत मिळालेला तो माननीय नेत्याजी आमदार यांच्या संकल्पनेतून मिळालेला. बरोबर आमदार साहेबांच्या जेवढे मला घटना जेवढं मोठी आहे, कारण खेडेगावातील लोकांना आज जो हा अनुभव पाहण्यासाठी मिळाला. आज आपण बघितलं या ठिकाणी जी पाहण्यासाठी गर्दी होती, ज्यावेळी 6:04 ज्यावेळी होतं चंद्रयान 3 चंद्रावरती उतरलो त्यावेळी त्या लोकांनी तो जल्लोष केला. हा जल्लोष आपल्या कमिटीने नाही तर सुद्धा जगाने जोडला आणि हा संपूर्ण स्थैर्य दाखवेल हे माननीय जिल्ह्याची आमदार यांच्या सहाय्याचा संकल्पून जातात सर्वांनी आपल्याला पाहायला मिळालं. खरं खरं आज भारताचा झेंडा हा जगाच्या नाही तर चंद्राच्या पृथ्वीला गेलेला. भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला आहे. भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लँडिंगचा क्षण जवळ येत होता तस तशी धाकधूक वाढत गेली, श्वास रोखले गेले, हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले आणि बातमी आली, चंद्रयान 3 मोहीम फत्ते झाली. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि मनात आनंदाचे धबधबे फुलून गेले. आपल्याच घरातलं कोणीतरी परीक्षेत फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाल्याची भावना निर्माण झाली. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातली आहे. तर अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा सिंधुदुर्ग 24 तास. सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.
सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।